मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे फिरलेला वासा, एक गूढ आमंत्रण. लेखक रावी कुलकर्णी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायली पाटील. मी जो सत्य अनुभव सांगणार आहे तो 2010 सालचा आहे. मी खेडेगावात वाढलेली. वडील छोटेसे किराणा दुकान चालवायचे. सगळं घर आस्तिक होतं. नियमाने घरात पारणे, सवाशणं, ब्राह्मण जेवायला घालणं, कुठल्याही शुभप्रसंगी न चुकता सत्यनारायण व्हायचा. त्यामुळे प्रसन्न वातावरणात माझं बालपण आणि तारुण्य जात होतं. देवावरची श्रद्धा तर दिवसेंदिवस घट्ट होत होती. आमचे गुरु श्री विठ्ठलदास स्वामी यांचा आश्रमही पुण्यातच होता. त्यांचे लग्नकार्यात किंवा शुभप्रसंगी ज्यांचे दर्शन होत होते अशाच एका सोहळ्यात बाबांनी त्यांना माझ्या लग्नाबद्दल विचारले. त्यावर त्यांनी समोर निस्वार्थ सेवा करणाऱ्या तरुणाकडे बोट दाखवत स्थळ सुचवलं. बाबांनी त्यानंतर त्यांचे घरदार नीट तपासले आणि स्वामींचा आदेश पाळत बोलणी केली. ऋषी मला पहिल्याच भेटीत आवडले होते, कारण वडील नसताना त्यांनी आज एवढ्या मोठ्या ठिकाणी मेहनतीने घर बांधले होते. 4 पैसे गाठीशी बांधून त्यांनी पुरुषार्थ सिद्ध केला होता. ठरल्याप्रमाणे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने तारीख निघाली आणि थाटात लग्न सोहळा पार पडला. मी लग्न करून पुण्यात आले. स्वामींच्या आश्रमात आता मला नित्यनेमाने जाणे शक्य होते. 9 दिवस सरले आणि रोजच्या कामाचं गणित डोक्यात फिरायला सुरुवात झाली. माझं लग्न झालं त्याच्या मोजून 3 महिन्यात माझ्या सासूबाईंचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. वर्षभरापासून त्या अंथरुणाशी खिळून होत्या. पण मुलाचा सुखी संसार बघायला, त्याला आशीर्वाद द्यायला त्यांनी जणू यमालाही थांबवून ठेवले होते. पहिल्या गोवर्ण्या व्हायच्या आतच घरात मयत झाली होती, त्यामुळे मातीला आलेले पाहुणे मंडळी तर्कवितर्क काढत होती. दशक्रिया विधी झाली. 12वं 13वं आणि गोड जेवण घालून पुन्हा संसारात रुतून गेलो. एकटीच्या खांद्यावर पूर्ण घराची जबाबदारी पडली होती. घरातील कामे भरपूर असल्याने दिवस त्यात कधी जायचा कळतच नव्हते. नवऱ्याचं प्रेम त्या सगळ्या थकव्यांना विरजण घालत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने मी कामाला लागत असे. 4 भिंतींना घराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आम्ही सुखाने संसार करू लागलो होतो. माझ्या संसारात नक्कीच माणसे कमी होती, पण प्रचंड प्रेम करणारा नवरा मला त्याची कमी भासू देत नव्हता. एके दिवशी रोजप्रमाणे पहाटे उठून आवरायला घेतलं. झाडलोट करत असतानाच अचानक अस्वस्थ झालं आणि बघता बघता चक्कर येऊन धापकन खाली पडले. पडल्याच्या आवाजाने ऋषीला जाग आली. तो धावतच अंगणात आला. त्याने समोर मला बघताच उचलून घरात नेलं. कावरा बावरा होऊन किचनमधून पाणी आणत आणि तोंडावर शिंपडलं. मला शुद्ध येत नसल्याचे बघून त्याने डॉक्टरांना फोन केला. 1/2 तासात ते आले. तोवर तो माझ्याच शेजारी बसून नानाविध प्रकार करून बघत होता. मला ते सगळं ऐकू येत होतं, पण डोळे उघडण्या इतपतही त्राण माझ्या शरीरात राहिला नव्हता. डॉक्टर घरात येताच तो धावत त्यांना घेऊन वरती आमच्या बेडरूममध्ये आला. डॉक्टरांनी नाडी तपासली आणि थोडा वेळ इतर तपासणी करून एक इंजेक्शन आणि सलाईन लावली. दोघेही शांतपणे माझ्या शेजारी बसले होते. त्या भयानक शांततेचा भंग केला तो माझ्या थरथरत्या आवाजाने. मी ऋषीला हाक मारली तसं तो जवळ आला. डॉक्टरांनी माझ्याकडे बघत एक बारीक स्मित ओठांवर आणत बोलायला सुरुवात केली. फार काही नाही, अशक्तपणा आला होता. इथून पुढे ऋषी तुम्ही यांची विशेष काळजी घ्या, कारण ईश्वर कृपेने तुमच्या संसारवेलीवर फूल लागले. ते बोल ऐकताच मला आकाश ठेंगणे झाले.
ऋषी तर डॉक्टर समोरच माझ्या गळ्यात पडले. घरभर अचानक आनंदाचे वारे जणू वाहू लागले होते. डॉक्टरही हसत त्यात सामील झाले. थोडा वेळ त्यांनी काय काळजी घ्यायची त्याची माहिती दिली आणि ते निघून गेले. त्यांना सोडून येताच ऋषी माझ्याजवळ येत मला मिठीत घेतलं आणि त्या नवजात बाळाच्या घराला एक गोड पापा दिला. खरंच आजचा सूर्य किती गोड बातमी घेऊन आला होता आमच्यासाठी. पण नियतीच्या मनात काय शिजत होतं हे आम्हाला माहिती नव्हतं. आजच्या सगळ्या मीटिंग त्याने माझ्यासाठी कॅन्सल केल्या. दिवसभर माझ्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव करत होता. दुपारून मला थोडं बरं वाटू लागलं. दोघांचा साधासा स्वयंपाक बनवला आणि जेवायला बसलो तेवढ्यात त्याने नकळत त्याने विषय छेडला. सायली, लग्न झाल्यापासून आपण फिरायला गेलोच नाही ना. ना कधी तुला कुठल्या उद्यानात नेलं ना बाहेर हॉटेलात. खरं तर हाच विषय माझ्या मनात कायम घर करत असायचा. पण आर्थिक परिस्थिती चांगली असूनही मी त्याच्या कामाच्या मध्ये येईल या कारणाने कधी बोलले नव्हते. पण आज समोरून विचारणा होत असल्याने माझी चांगलीच कळी खुलली. माझ्या चेहऱ्यावर स्मित बघताच तो काय ते समजून गेला. त्याने माझा होकार समजून जेवण झाल्या झाल्या कोकणची ट्रीप बुक करायला घेतली. सिंधुदुर्गमधील एका समुद्रकिनारच्या रिसॉर्टवरती त्याने 2 दिवसांचं बुकिंग केलं. त्याच्या लॅपटॉपवरती मला तेथील ठिकाणाचे फोटो दाखवले. मला ते बघता क्षणी आवडले. कधी एकदा तिथे जाते असं झालं होतं. पुढच्या आठवड्यातील बुकिंग त्याने केलं. लहान मुलासारखं पण माझ्या डोक्यात तेच कुळ बसलं होतं. हा एक आठवडा कधी एकदा जातोय असं झालेलं. दुसऱ्या दिवशी त्याने दुपारपर्यंत कामावरून सुट्टी घेतली आणि सकाळची वेळ घेऊन दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून दुसरा महिना लागल्याचे सांगितले. रिपोर्ट घेऊन आम्ही घरी आलो. 2-3 दिवस आरामात गेले. नाविन्य नक्कीच सुखावणारे होते. मी आईला तासन तास बोलू लागले. ती जरी शरीराने माझ्यापासून दूर होती तरी माझी प्रत्येक हालचालीची खबर तिला लागत होती. बाबा न चुकता रोज रात्री फोन करून चौकशी करायचे. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी मी सिंधुदुर्गला निघाले. सकाळी लवकर उठायचं असल्याने आम्ही लवकर झोपायला गेलो. आठवड्याभरापासून निघायची तयारी केल्याने आता फक्त निघणं बाकी होतं. नवऱ्यासोबत पहिल्यांदा घराबाहेर पडत असल्याने त्याचा काही वेगळाच आनंद होत होता. मी तोच विचार करत पडले होते. काही केल्या झोप येत नव्हती. नंतर मध्यरात्री कधीतरी झोप लागली. सकाळी 6 वाजता अलार्मने जाग आली. मी उठून ऋषीला उठवले आणि आवरायला घेतले. सकाळी 9 च्या सुमारास आम्ही गाडीत बसलो आणि पुण्याहून सिंधुदुर्गच्या दिशेने निघालो. सातारा कराड करत कोकणात प्रवेश केला. थंडगार हवा, उंचच उंच डोंगर, लांबून दिसणारा समुद्र किनारा, सगळं मनमोहक वातावरण मनाला सुखावणारं होतं. रात्री 6 च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. बुक केलेल्या हॉटेलमध्ये जाऊन आराम करायला लागलो. थोड्याच वेळात रात्र होणार होती. आराम करून आम्ही रात्री त्याच हॉटेलमध्ये खाली जेवायला गेलो. जेवण करत असताना छान गप्पा गोष्टी रमल्या आणि तेथील समुद्र निसर्ग बघून माझ्या तोंडून आपसूक निघून गेले. जर का इथेच आपलं एखादं घर असतं तर किती बरं झालं असतं. आणि बास, तेवढंच ऋषीने मनावर घेतलं. इथे एक आपलं घर असावं. जेवण उरकून त्याने मला वर जाण्यास सांगितलं आणि तो खालीच मॅनेजरसोबत बोलत थांबला. रात्री उशिरा तो वरती आला. मला घेऊन रूमच्या गॅलरीमध्ये घेऊन गेला. मी समोर बघत उभी असताना मागून घट्ट मिठीत घेत त्याने समोरील एका जुनाट वाड्याकडे बोट दाखवत सांगितलं, ते घर कसं वाटतंय तुला? धूसर प्रकाशात कौलारू लांब सडक घर. अंगावर धुक्याची चादर घेऊन उभं होतं. गेटला लागून 2 मोठी माडाची झाडं आणि विड्याच्या पानाचं तोरण असलेली वेल एक आर्त हाक देत होती. माहिती नाही का, पण मला त्या घराला बघून काहीतरी आपलंसं वाटायला लागलं होतं. न जाणो का, पण त्याकडे गेलेली नजर मला पुन्हा फिरवावी वाटेनाशी झाली. एकटक फक्त त्याकडेच बघावं आणि ते घर अक्षरशः डोळ्यात सामावून घ्यावं असं वाटायला लागलं होतं. एक सारखी तंद्री त्याकडे लागली होती. किती वेळ त्याकडे तसंच बघत उभी होते ते सांगता येणार नाही.
पण मध्येच मिठाची पकड सैल करत ऋषीने माझी मान स्वतःकडे वळवली आणि माझ्या पोटावर अलगद हात फिरवत विचारलं, बाळाला आवडलं का ते घर? माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. मीच त्याच्या केसांवरून हात फिरवत हो म्हणाले. अलगद मला उचलून तो आत घेऊन गेला. सावकाश बेडवर झोपवत दिवे मालून दाराला कडी घातली आणि माझ्या जवळ येऊन झोपला. त्याचा प्रेमाचा वर्षाव माझ्यावर सुरूच होता, पण माझी नजर गॅलरीमधून दिसणाऱ्या त्या घराकडेच खेळून होती. थोडाच वेळात ऋषी बाजूला शांत झोपून गेला. एव्हाना मी जरा स्वतःला सावरत उठून बसले होते. काळोखाला डोळे सरावले होते, त्यामुळे धुंद असलेल्या धूसर उजेडाला चिरत माझी नजर त्या घराला निरखून पाहत होती. छतावर मध्येच कुणीतरी चालत असल्याचा भास होत असे, तर कधी खिडकीतून आत किचनमध्ये कुणीतरी बाई उभी असलेली दिसायची. बराच वेळ हा खेळ असाच सुरू होता. मी तुटलेल्या काचातून आत हॉलमध्ये नजर लावून बसले होते. अगदी सगळं देहभान विसरून मी एकटक त्या खिडकीकडे बघत असताना काळोखा व्यतिरिक्त मला काहीच तिथे दिसेनासे झाले. काही वेळासाठी सगळं काही जितल्या तिथे थांबलं होतं. एक मूक संगीत कानावर घड्याळाच्या काट्यातील तालात ऐकू येऊ लागलं. मी सहज मानवर करून घड्याळात पाहिलं, बरोबर 2 वाजले होते. मी नजर खाली करत त्या घराकडे करताच भस्कन एक आकृती त्या घराहून झेपावली आणि थेट गॅलरीमध्ये आली. काही कळायच्या आतच माझ्या तोंडून एक जोरात किंकाळी बाहेर पडली. तसा ऋषी उठून बसला. त्याने हडबडून लाईट लावले. मी मात्र कानावर दोन्ही हात ठेवून ओरडतच होते. अचानक झालेल्या प्रकाशाने अंधाराला सरावलेले डोळे काहीसे मिचमिच झाले. स्पष्ट डोळ्याने मी पुन्हा नजर गॅलरीमध्ये फिरवली. तिथे मात्र आता काहीच नव्हते. मी कानावरील हात बाजूला केले. बाजूला ऋषी प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघत प्रश्नांची सरबत्ती करू लागला. त्याला नेमके काय सांगावे हेच मला कळत नव्हते. मी काहीच न बोलता त्याच्या कुशीत शिरले आणि रडायला सुरुवात केली. त्यानेही नंतर फारसे प्रश्न न विचारता, अगं वेडाबाई, अशा दिवसात पडतात भयानक स्वप्न. त्याला एवढं काय घाबरायचं? पण माझं हुंके देणं सुरूच होतं. काही वेळात मी झोपी गेले आणि तोही सकाळी 8 सुमारास जाग आली. ती ऋषीच्या आवाजाने. तो चहा घेऊन आला होता. मला उठवलं आणि चहाचा कप समोर करत बोलू लागला. त्याच्या बोलण्याकडे माझं किंचितही लक्ष नव्हतं. माहिती नाही का, पण डोक्यात एक सनक राहून राहून निघत होती. सर्वांगात अचानक कणकण भरली होती. मी त्याने दिलेला चहाचा कप बाजूला ठेवला आणि दोन्ही हात वर करत जोरात आळस दिला. तसा ऋषीला जरा संशयच आला. त्याने मला विचारलं, तर काही नाही रे, ठीक आहे. काल दिवसभर गाडीत होते आणि मला एवढा प्रवास करायची सवय नाही, म्हणून जरा कणकण भासली, असं सांगून वेळ मारून नेली. बरं ऐक ना, तो बोलायला लागला, मी त्या घराच्या मालकांना बोलावलं आहे आज आणि इथे जवळ राहत असलेल्या माझ्या वकील मित्रालाही. तसं पण आज सोमवार आहे, त्यामुळे सगळी कागदपत्रे सुरळीत असतील आणि भावशीर देत असतील तर आपण आजच घराचा ताबा घेऊया. इथे आज जरी भाव पडलेले असले तरी या भागात काहीच वर्षात पर्यटकांची गर्दी होणार. मोठमोठे हॉटेल्स उभे राहतील. ग्रामीण कोकणाला विसरून लोक शहरीकरणाच्या नावाखाली बेभाव जमिनीचा सौदा करतील आणि तेव्हा या जागेच्या किमती गगनाला भिडतील. त्यामुळे आपण आत्ताच घेऊया. त्याचं बोलून झालं. मीही त्याला मानेने होकार देत निरोप कळवला. तो रिकामा कप खाली ठेवत आत आंघोळीला गेला. पण त्या घराचा विषय काढताच मला लख कालचा प्रकार आठवला. मी डोळ्यांची नजर गॅलरीकडे वळवली. ते तसंच उभं होतं जसं काल रात्री होतं. मी त्याकडे बघत जागेवरून उठले आणि प्रातविधी आटपून बसले. नंतर ऋषीही जवळ येऊन आज कुठे कुठे फिरायला जायचं आहे त्याचं सगळं नियोजन सांगितलं. कोकणात येताना जेवढा उत्साह अंगात होता तेवढा उत्साह नक्कीच कुठेतरी मावळला होता. 11 सुमारास त्या घराच्या मालकाचा फोन आला. तसं ऋषींनी त्याच्याशी बोलून मला सांगितलं, आपण अगोदर ते घर बघून येऊया. मी वकिलाशी बोलून घेतलं आहे.
त्या जमिनीचे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत, एकदा आपण बघून ठरवू। जर तुझी इच्छा असेल तर काही तासातच त्या घराच्या चावी आपल्या ताब्यात असतील। त्याचा एवढा उत्साह आणि व्यवहारिक चंचलता बघून मलाच आश्चर्य वाटले। मी होकारार्थी मान डोलवत त्याच्यासोबत बाहेर जायला निघाले। रूमला लॉक लावून आम्ही खाली उतरलो। तसे एक पन्नाशीत पोहोचलेले गृहस्थ हात जोडून अभिवादन करत उभे होते। निरागस पण बोलता चेहरा, साधीशी उंची, काळसर वर्ण, डोक्याला फक्त मागल्या बाजूला केस, जाडसर देहाचे गायकवाड उभे होते। आम्ही त्यांच्या जवळ गेलो। थोडा वेळ बाकी गोष्टींवर चर्चा झाली आणि ते घर बघायला हॉटेलच्या मॅनेजरसह आम्ही निघालो। हाकेच्या अंतरावर असलेले ते घर दुरूनच दिसत होते। जसजसं घर जवळ करू लागलो तसतसं मॅनेजर त्याबाबत आम्हाला इतर माहिती देऊ लागला। त्याची नावडती बडबड वाढूस लागली। तो सतत पटवून देत होता की साहेब तुम्ही तेच घर घ्या। माझ्या मनात राहून राहून संशय येऊ लागला। मी जरा ऋषीच्या कानाजवळ जाऊन त्याला याबाबत विचारलं तर त्याने सांगितलं, हा मॅनेजर दलाल आहे, त्यामुळे घर आपण घेतलं तर त्यात याला दलाली मिळणार, म्हणून त्याचं हे सगळं सुरू आहे। मला खरंच त्याची एकसारखी बडबड करणारं तोंड बघून हसायला येऊ लागलं। गायकवाड घराचं कुलूप उघडून आत घेऊन गेले। जुनाट घराचे दार काहीसा आवाज करत उघडले। आतून एक उग्र दर्प आला। घराची दुर्दशा झाली होती। जिकडे तिकडे जाळी, खिडकीतून उडून आलेला पालापाचोळा, मोडक्या वस्तू निश्चित झोपल्या होत्या। एक मोठा हॉल, उजव्या बाजूला किचन, थोडी मोकळी जागा आणि तीन रूम, वरती जायला जिना आणि वरच्या मजल्यावर दोन रूम आणि भली मोठी गच्ची। त्या गच्चीवर उभं राहून आरामात समुद्राचा आस्वाद घेता येत होता। लाटांचा खळखळणारा आवाज स्पष्ट कानावर येत होता। एकंदरीत घर पसंत आलं। मी ऋषीला होकार दिला। त्यानेही सगळ्या बाबींची माहिती विचारली आणि गायकवाडांना होकार कळवला। तसं मॅनेजर खुश झाला। आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो, थोड्याच वेळात जेवायला बसलो आणि परत सुरू झाल्या चर्चा घरासंबंधी। मला फारसं कळत नसल्याने ते लोक काय बोलत आहेत तेच ऐकत होते। त्यावरून एवढंच कळालं की ते दोघेही मॅनेजरला तिथून हाकलून लावत होते। एकाएकी दोघांचा आवाज वाढला। गायकवाड आणि ऋषी मॅनेजरला दलालीवरून भांडू लागले। त्याचाच राग मनात धरून तो तेथून उठला। आवातवा बोलताना मात्र त्याचं एक वाक्य काळजात घर करून गेलं। माझी दलाली बुडून ज्या घरात तुम्ही जाताय त्याच घराचे वासे तुमच्यासाठी फिरतील। ज्या पैशांच्या जीवावर मला बाजूला करताय तोच पैसा हाल हाल करून सुख समाधान हिरावून नेईल। तडक चालत तो तिथून निघून गेला। समोरील झालेलं दृश्य मी पहिल्यांदाच पाहिल्याने मी घाबरले। माझी डोळ्यातली भीती बघून ऋषी बोलू लागला, अगं साहिल, हे दलाल असेच असतात। आपण मेहनत करून पैसा गोळा करतो, यांना मात्र फुकटचा मलिदा खायचा असतो। हे घर तो गायकवाड यांना स्वस्तात विकायला लावून आपल्याला महागात विकत होता आणि दोन्ही किमतीतला फरक स्वतःच्या खिशात टाकायला बघत होता। मी व्यवहारिक बाबतीत फारसी चंचल नसल्याने ऋषी म्हणेल त्यावर हो म्हणणे हेच काम माझं होतं। पण त्याने उठताना वाहिलेले शाप मात्र अजूनही डोक्यात घुमत होते। डोक्यात आधीच सनक निघणे सुरू होते। मी ऋषीला सांगून वरती झोपायला गेले तर तो गायकवाड आणि वकीलसह नोंदणी कार्यालय जायला निघाला। तिथे सगळी रीतसर घराची नोंदणी आपल्या नावावर करून घेत बँकेतून पैसे देखील हस्तांतरित केले। 6 सुमारास तो माझ्या जवळ आला। गाढ झोपेत असताना त्याच्या हळुवार झालेल्या स्पर्शाने मला जाग आली। तो भयानक आनंदात दिसत होता। माझ्या समोर चाव्यांचा जुडगा नाचवत घर ताब्यात आल्याची कबुली देत होता। मलाही स्वतःच्या संसारात पडलेल्या भरीने आनंद झाला होता। आज झालेला सगळा प्रकार त्याने मला सांगितला। नंतर थोडं पाय मोकळे करायला समुद्रकिनारी फिरलो आणि थोडंफार आजूबाजूचा परिसर निहाळून वापस हॉटेलात दाखल झालो। दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ऋषीने मजूर लावून त्या घराचा चेहरा मोहराच बदलला। त्या घराला आता एक वेगळाच रंग चढला होता, छान गुलाबी रंग। परसबागेत लावलेल्या कुंड्या, गच्चीवरून येणारा
खळाळलेल्या समुद्राचा आवाज, सारं काही स्वप्नमय झालं होतं. मी हट्टाने तिथे एक झुला बसवून घेतला. ऋषी आणि मी आज त्या घरात रात्र काढणार होतो. एरवी घराचे काम सुरू असल्याने याच हॉटेलातून आम्ही तेथील देखरेख करत होतो. पण स्वप्नातल्या गतीने ते घर पूर्णत्वास एवढ्या जलद गतीने साकार झाले होते. त्या घरात आम्ही दुपारी 2 सुमारास प्रवेश केला. रिकाम्या घरात सगळ्या गोष्टी यथासांग कशा लावायच्या याचं गणित मांडत रात्र सामोरी आली. ऋषी तर बाळाचा पायगुण म्हणून एवढ्या जलद आणि मापक दरात हे घर मिळालं हे त्या घरांच्या भिंतींना ओरडून ओरडून सांगत होता. आणि त्यांचाही प्रतिसाद म्हणजे तोच आवाज घुमून आमच्या कानावर येत होता. एक जुना लाकडी पलंग फक्त बेडरूममध्ये होता, त्यावरच रात्री झोपायचं ठरलं. मध्यरात्री 3 सुमारास अचानक मला जाग आली. ती भांड्यांच्या कुडकुडीने कुणीतरी किचनमध्ये काहीतरी शोधत असल्यासारखी. मी लगबगीने उठून किचनकडे जाऊ लागले. ते घर माझ्यासाठी नवीनच होते. तेथील भिंती, किचन, पण असं वाटत होतं की ते घर भरलेलं आहे. चुलीचा धूर घरभर पसरला होता. मी रूमच्या बाहेर येऊन हॉलमध्ये आले तर किचनमधून कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज कानावर आला. मी जरा घाबरत अर्धवट लोटून घेतलेला किचनचा पडदा सरकवला तर एक बाई थप थप आवाज करत परातीत भाकऱ्या थापत होती. किचन ओट्यावरील गॅसवरती कुकर लावलेला होता. बाजूला असलेल्या चुलीवर काळा तवा शेकला होता. पेटलेल्या ज्वाळा त्याला अजूनच उष्ण करत होत्या. पाठमोरी बसलेली बाई एकसारखा थप थप होणारा परातीचा आवाज, बांगड्यांचा खणखणाट आणि तिची अस्पष्ट गुरगुर एक भयानक संगीत तयार करत होती. घरात धुराचे लोट वाहत होते. मी डोळ्यांना चोळत आत डोकावून पाहिलं. कोकणी पद्धतीने नेसलेली लाल रंगाची नऊवारी, जाडसर बांधा, डोक्यावर पदर, पाठीवर कमरेपर्यंत लांबलेली घट्ट काळी नागवेणी दाराला पाठ करून भाकरी थापत होती. मी चाच पडत पडदा बाजूला सारला आणि आत शिरले. माझ्या येण्याची चाहूल जणू तिला लागली असावी. तसं तिने तिचे हात थांबवले. परातीचा आणि बांगड्यांचा आवाज थांबला. एक भयावह शांतता पसरली. मी आत होत हाक दिली, ओ बाई कोण आहात आणि इथे कधी आलात? पण समोरून कोणताच प्रतिसाद आला नाही. मी अजून समोर जात पुन्हा आवाज दिला, इथे कधी आलात, आहात कोण? तसं तिने चुलीवर भाकरी टाकली आणि एका घोगऱ्या आवाजात उतरली, मी इथून गेलेच नव्हते तर येणार कधी? माझ्या नवऱ्याचा यायचा वेळ झालाय, जा इथून भवानी. गरकन अनपेक्षितपणे तिने मान वळवली. भलं मोठं डोकं, पांढरट पडलेला चेहरा, त्यावर ठसठशीत कुंकू, नाकावर जाडसर नथ, गर्द काळे ओठ, सडलेले गाल आणि डोळ्यांच्या कोपनीत डोळेच नव्हते, नुसते 2 काळे खड्डे. ते ध्यान माझ्याकडे अचानक बघत हसू लागलं. मला ओरडताही येत नव्हतं, ना काही हालचाल करता येत होती. मी जागीच खिळून उभी होते. घामाने चिंब भिजलेलं शरीर मात्र मला जाणवत होतं. ते ध्यान बसलेल्या पाटासकट सरकत सरकत माझ्या जवळ येऊ लागलं. त्याची अस्पष्ट गुरगुर आता स्पष्ट झाली होती. एक राक्षसी हास्य आणि सोबतीला लाकडी पाटासह फरशीवर खरडण, अंगावर काटा आणत होते. ते भयानक ध्यान हळूहळू माझ्या समोर येत होतं. तसतसे माझे श्वास वाढू लागले. पाहता पाहता ती बाई माझ्यावर झेपावली. तशी खाडकन मी उठले. स्थिर शांतता, घड्याळाच्या काट्याचा अस्पष्ट आवाज. मी सावरून आजूबाजूला बघितले तर मी माझ्याच पलंगावर झोपले होते. बाजूला ऋषी शांत झोपलेला होता. माझं सर्वांग घामाने थपथप ओले झाले होते. मी चाच पडत टेबलावरची बाटली हातात घेतली आणि घटाघट पाणी पीत पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले. सकाळी 10 सुमारास ऋषीने मला उठवलं. अंगभर ताप आला होता. जरा कणतच मी उठले. ऋषी जवळ येऊन माझा अंग बघू लागला. त्याला जणू चटका लागावा असा झटकन त्याने हात बाजूला केला. सायली तुला अचानक किती ताप आला आहे? थांब, मी डॉक्टरांना बोलावतो.
अरे नको, 2-3 दिवस धावपळ झाली त्याने झाले असेन। आता उगी डॉक्टर वगैरेमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण निघायची तयारी करूया। आता निघालो म्हणजे संध्याकाळपर्यंत घरी पोहोचू। त्यानेही फारसे आडेवेडे न घेता होकार दिला। मी बेडवरून उठले, बॅगमध्ये आणलेले कपडे घेऊन आंघोळीला गेले आणि तासाभरातच सगळं आवरून घराला कुलूप घातलं आणि पुण्याला निघालो। सगळ्या प्रवासात मी मात्र मागच्या सीटवर झोपून होते। 7 च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो। अजिबात उठण्याचा त्राण नसताना मी उठले आणि सरळ बेडरूममध्ये जाऊन अंग टाकलं। त्यानंतर ऋषी कधी आला, सामान कधी आत घेतलं, मला त्याची काहीच कल्पना नव्हती। 2-3 दिवस अंगावर दुखणं काढलं, नंतर थोडं बरं वाटलं। तेव्हा ऋषी कामावर गेला, मीही घरात थोडं रमू लागले। कोकणात काय काय बघितलं, कुठे कुठे फिरले याची यथासांग माहिती दुपारी सगळ्या मैत्रिणींना द्यायचे। कोकणातून आलो त्याच्या 5व्या दिवशी मला 11 वाजता अचानक पोटात दुखू लागलं। एवढ्या भयंकर वेदना होत होत्या की जीव सगळा वेदनेत जातो की काय असं झालं होतं। पोटात अचानक काहीतरी फिरल्यासारखं व्हायचं। मी धडपडत ऋषीला फोन केला, तोही रस्त्यातच होता। गाडीला यूटर्न मारून वापस घरी आला। मला घेऊन लगबगीने हॉस्पिटल गाठलं। डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवलं। तसं ऋषीने माझ्या आईवडिलांना फोन करून सगळी माहिती दिली। तेही लागलीच यायला निघाले। 3रा महिना लागता सुरू झालेला हा त्रास नेमका कसला याचं निदान काही केल्या डॉक्टरांना समजत नव्हतं। पोटात होणारा रक्तस्राव तेवढा रिपोर्टमध्ये जाणवत होता। 2र्या दिवशी प्रकृती थोडी स्थिर झाली। तसं मला सायंकाळच्या सुमारास घरी आणलं गेलं। दारावर आई भाकरीचा तुकडा घेऊन उभी होती। मी समोर येताच तिने तो माझ्यावरून ओवाळला। तसं ऋषीने माझ्या आईवडिलांना फोन करून सगळी माहिती दिली। तेही लागलीच यायला निघाले। 3रा महिना लागताच सुरू झालेला हा त्रास नेमका कसला याचं निदान काही केल्या डॉक्टरांना समजत नव्हतं। पोटात होणारा रक्तस्राव तेवढा रिपोर्टमध्ये जाणवत होता। 2र्या दिवशी प्रकृती थोडी स्थिर झाली। तसं मला सायंकाळच्या सुमारास घरी आणलं गेलं। दारावर आई भाकरीचा तुकडा घेऊन उभी होती। मी समोर येताच तिने तो माझ्यावरून ओवाळला आणि घराच्या उजव्या कोपऱ्यात फेकला। त्याचा जमिनीला स्पर्श होताच त्याने अचानक पेट घेतला। ते सगळं विस्फारलेल्या डोळ्याने मी बघतच होते। माझी नजर हटवत आईने मला आत नेलं। अंगावरची शाल मी सोफ्यावर टाकली आणि आंघोळीला जायला निघाले। माझ्या अंगातून एक असहनीय असा घाणेरडा वास येत होता। कदाचित दवाखान्यामुळे तसे होत असावे असा कयास बांधून मी आंघोळ केली, पण आंघोळीनंतरही सडल्यासारखा वास येतच राहिला। मी तशीच आराम करायला निघून गेले। ऋषी आईबाबांना बोलून कामावर निघून गेले। घरी फक्त मी आणि आईबाबा राहिलो होतो। बाबा हॉलमध्ये पेपर वाचत होते तर आई किचनमध्ये जेवण बनवत होती। अचानक तिच्या ओरडण्याने आम्ही दोघेही धावत किचनमध्ये गेलो। आईच्या साडीने पेट घेतला होता, तिचा पदर पेटला होता। बाबा धावत माझी सोफ्यावरील शाल घेऊन आले आणि ते विझवू लागले। विझल्यानंतर मी तिला खाली बसवत पाणी दिलं। आई घाबरून गेली होती। त्यापेक्षा जास्त म्हणजे मी घाबरली होती, कारण साडीला आग लागण्याचं काहीच कारण नव्हतं। ती किचन ओट्यावर उभ्याने स्वयंपाक करत होती आणि पदराने खालून पेट घेतला होता। खाली कुठलीच आग वगैरे नव्हती। मग हे असं कशाने झालं हेच कळायला मार्ग नव्हता। आईकडून चुकीने झालं असेन, सांभाळून स्वयंपाक करत जा असा कयास नंतर काढण्यात आला। सायंकाळच्या सुमारास ऋषी घरी आला, ती एक मोठी बातमी घेऊनच। त्याच्या कंपनीत ऋषीच्या सोबत काम करणाऱ्या एका माणसाने मोठा घोटाळा केला होता आणि त्याचा आळ ऋषीवर आला होता। त्यामुळे कंपनीने त्याच्यावर चौकशी बसवली होती। त्यातून एकतर त्याची निर्दोष सुटका होणार होती अथवा गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात जावं लागणार होतं। ऋषी असे चुकीचे काम कधीच करणार नाही हे मलाच काय, पण सगळ्या दुनियेला माहिती होते। पण सगळेच पुरावे त्याच्या विरोधात होते, त्यामुळे तिथे काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता। त्याला धीर देत बाबा जेवायला बसले। सगळे जेवायला बसले होते आणि बाजूला गरमागरम पोळ्या
आई करत होती। शांततेत सगळं सुरू असताना अचानक ऋषीला काहीतरी विचित्र वाटलं। आईने गरम पोळी ताटात वाढताच ती काळी पडली, अगदी करपून गेली होती। जावायला करपलेली पोळी का वाढली म्हणून बाबा तिच्यावर संतापले, पण मी तिच्या हातात पाहिली तेव्हा ती पिवळसर भाजलेली होती। अचानक क्षणार्धात कसा बदल झाला हे कळायला मार्ग नव्हता। ऋषी बाबांना शांत करत पोळी बाजूला काढू लागले। आईने दुसरी पोळी आणली आणि समोरील टोपल्यात टाकली। तसं तिने अचानक पेट घेतला, ते बघून सगळेच टेबलवरून उठून उभे राहिलो। तो प्रकार मानवी क्षमतेच्या बाहेरचा होता एवढं मात्र लक्षात आलं। गॅस बंद करून आईही तिथे आली। बाजूला असलेल्या रुमालाने तो जाळ विझवण्याचा प्रयत्न ती करू लागली। हा प्रकार सतत 2 दिवस सुरूच राहिला। रोज आम्हाला अर्धपोटी उठावं लागायचं। मी स्वयंपाक करायला घेतला तरी हेच व्हायचं, आणि याचा कहर म्हणजे एकदा ऋषीने बाहेरून जेवण मागवलं तर त्याला एवढी कडवट चव आली की अक्षरशः उलटी झाली। नेमकं काय होत आहे ते कळतच नव्हतं। घरी सगळेच वाईट प्रकार सुरू झाले होते। ऋषींना बऱ्याच गोष्टी विसरल्यासारखं होऊ लागल्या। माझ्या अंगातून कधी कधी वेगळाच दर्प निघायचा आणि तो घरभर पसरायचा। चित्रविचित्र स्वप्न पडायचे, काय होते ते काहीच कळायला मार्ग नव्हता। रात्री झोपले असताना अचानक कुणाचा तरी गरम श्वास मला कानाजवळ जाणवला। मी लागलीच डोळे उघडले, समोर कुणीच नव्हते, पण कुणाचा तरी आवाज मला ऐकायला येऊ लागला। बारीक आवाजात कुणीतरी किचनमध्ये गुणगुणत होतं। मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तर तो आवाज अजूनच तीव्र होऊ लागला। मी नेमकं आई झोपायचं सोडून काय करते ते बघावं म्हणून लाईट लावून उठले तर घड्याळात 2 वाजले होते। अंगावर एक शहारून काटा आला। जरा भीतभीतच मी पायऱ्या खाली उतरायला लागले। पायाला कोमट स्पर्श जाणवला म्हणून मी खाली वाकून पाहिले तर पायांवर रक्त ओघळत होतं। त्याच रक्ताच्या थारोळ्यात शेवटच्या पायरीजवळ आई पडलेली होती। धड वेगळं आणि मुंडकं वेगळं, तो प्रकार बघून मी किंचाळणार तोच त्या धडाने झेपावत माझा पाय पकडला आणि एक जोरात हिसका देत पायऱ्यावरून खाली खेचलं। पोटाच्या बाजूने मी फरफटत खाली आले। एक जोरात किंकाळी माझ्या तोंडून निघाली आणि डोळे मिटून घेतले। डोळे उघडले तेव्हा माझ्या बेडच्या बाजूला आई बाबा ऋषी आणि स्वतः विठ्ठलदास महाराज बसले होते। मी त्यांच्या पाया पडण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करू लागले। तसं ऋषीने आणि आईने सावरलं। दोघांचे निर्विकार चेहरे प्रसंगाची गांभीर्यता सांगत होते। ते पाहून एक सरकन अंगावर काटा आला। हातावर लावलेली सलाईन बाजूला करत मी पोटावर हात फिरवू लागले। तसा त्याचा वाढलेला घेराव अचानक कमी झालेला जाणवला। मी आईकडे पाहिलं तर ती हुंकी आवरत गळ्यात पडली। थोडा वेळ असं शांततेत गेल्यावर मी ऋषींना प्रश्न विचारू लागले, काय झालंय मला, एवढा थकवा का जाणवत आहे, काल तर मी ठणठणीत होते, मग असं अचानक काय झालं, मला काहीच आठवत नव्हतं। त्यावर मला शांत करत तो बोलू लागला, सायली तू मागच्या 6 दिवसांपासून ICU होतीस। तू कोमामध्ये असताना बाबांना उपरती झाली आणि त्यांनी स्वामींना घरी बोलावले। तिकडे तू दवाखान्यात, इकडे मी चौकशीच्या फेऱ्यात अडकलो असताना मदतीला स्वामी धावून आले। स्वामींना मी विचारू लागले, महाराज आम्ही एवढी भक्ती केली तरी असं कशाने झालं, आमचं ठीक आहे, नकळत पाप झालाही असेन, पण माझ्या पोटात वाढणाऱ्या निष्पाप बाळाने कुणाचं वाईट चिंतलं होतं का, त्याला यमाच्या स्वाधीन करावं लागलं। याचा जगण्याचा अधिकार का म्हणून कुणी हिरावून घेऊ शकतं। नंतर स्वामी बोलायला लागले, बाळा तुझे घर पाहिलं होतंस तेव्हाच तुझ्या पाठी दुष्टचक्र सुरू झाले होते, कारण तुम्ही ज्या गायकवाडाकडून ते विकत घेतलं त्याने ते एका गरीब महिलेला छळून ते हस्तगत केलं होतं। नंतर कागदोपत्री आपलं नाव घालून सगळं आलबेल आहे असं दाखवलं गेलं। तिचा आत्मा त्या दिवशी रात्री तुला तिथून जाण्यास प्रवृत्त करत होता। स्वप्नाच्या स्वरूपात तुला तिने तिचं अस्तित्वही दाखवून दिले होते, पण तू त्याकडे दुर्लक्ष करत तिथे रात्री राहायला गेलीस। तुमच्यात झालेल्या व्यवहारिक वादाने
पेटून उठलेला तो मॅनेजर अगोदरपासूनच एका तांत्रिकाच्या आहारी गेला होता. त्याने मंत्रसिद्धी वापरून तो आत्मा वश केला. तुला घर नोंदणी करण्याच्या दिवशी जो पेढा त्याने दिला होता त्यातूनच मारक करणी केली होती. ती करणी घराचा सर्वनाश करते. जेव्हा तू घरी आलीस तेव्हा हातपाय न धुता तशीच घरात शिरलीस. यामुळे तुझ्यावर असलेली करणीने घराचा ताबा घेतला. घरात विकोपाची भांडणे होणे, समाधान पुसून जाणे, लक्ष्मी येण्याची सर्व साधने बंद होणे हीच त्याची लक्षणे होती. पण तुम्ही तुमच्या संसारात एवढी गुरफटून गेलात की दिवसातून एक वेळची देवपूजाही तुमच्याने झाली नाही. लग्नाआधी तुम्ही दोघेही स्वामींचा जप करायचात. त्यामुळेच तुमच्या पुण्याईने दोघांच्या रेशीम गाठी जुळून आल्या. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी होते. पण संसारात एवढे गुंगाल असं कुणालाच वाटलं नव्हतं. घरात तुम्ही सकारात्मक गोष्टी करणंच बंद केलं. आणि ज्यावेळी तुम्ही धर्म सोडून वागण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी तुमच्यावर अधर्म आणि असल्या बाधित गोष्टी हावी व्हायला वेळ लागत नाही. घरातील चांगल्या गोष्टींचा प्रभाव तुम्ही दोघांनी हाताने कमी केला. ज्याप्रकारे तुम्हाला तीन वेळचं जेवण गरजेचं असतं त्याचप्रकारे दिवसातून एकदा नामजप गरजेचा असतो. ऋषीला फक्त पैसा दिसत होता आणि तुला त्याची विल्हेवाट. या पलीकडेही ज्याने एवढं तुम्हाला दिलंय त्याची भक्ती, त्याचं मुखी नाम घ्यावं हे तुम्ही विसरलात. बदल्यात तुमच्यावर मॅनेजरने केलेली मारक करणी उलटली आणि तुमचं बाळ घेऊन गेली. जर काल ऋषी आणि तुझे बाबा आले नसते तर तुझ्या घराचा नायनाट होणारच होता. काल शनी अमावस्या होती आणि अमावस्येच्या दिवशी अशा शक्तींना बळ येते. स्वामींचे शब्द न शब्द काळजाला भोग पाडत होते. खरंच स्वामींना विसरून गेले होते मी. ज्यांनी हे सगळं दिलं त्यांनाच विसरले होते. पण आज जेव्हा घरावर संकट आलं तेव्हा मात्र पहिले स्वामीच धावून आले. डॉक्टर रूमच्या दारात आले. पेशंटला आराम करू द्या, भेटण्याची वेळ संपली म्हणत त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी मला सुट्टी देण्यात आली. मी घरी जात असतानाच स्वामींनी ऋषीला फोन करून घरी सत्यनारायण घालायला सांगितला. दारावर मठातून सिद्ध केलेला कोहळा घरावर बांधायला लावला. त्या दिवशीपासून ना मला कसले भास झाले ना कुठली अडचण आली. आज या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झालीत. स्वामींच्या कृपेने मला जुळी मुले आहेत. ज्या कंपनीने ऋषीवर चौकशी बसवली होती त्या चौकशीत ते निर्दोष सिद्ध झाले. आजही आम्ही नियमित स्वामींच्या मठात न चुकता सेवा देतो. अशक्यही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या